नमस्कार, मी आनंद पिंपळकर. एक 10-12 वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या आई वडिलांबरोबर त्यांच्या आजी आजोबांकडं नेहमी जायचा. सुट्टीतला हा त्याचा नेम हा कायम सुरू होता. एके दिवशी तो त्याच्या वडिलांना म्हणतो, बाबा आता मी मोठा झालोय, मला सगळं समजतंय आणि आता या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजी आजोबांकडे जाणार, मला तुम्ही काही बोलू नका. बाबांनी त्याची हर प्रकारे समजूत काढली, अरे बाळा लांब आहे, एवढा लांबचा प्रवास आहे, लोक तुला फसवतील, काहीतरी होईल. पण हा पठ्ठ काही ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी त्यानं त्याचा हट्ट पूर्ण केला, कारण म्हणतात ना बालहट्ट. आणि शेवटी सूचना देऊन बाबा एकदाचे तयार झाले. स्टेशनवर त्याच्या बरोबर आले, गाडीचं तिकीट काढून दिलं, योग्य ती गाडी बघितली, त्या गाडीमध्ये त्याला बसवलं, गाडीचा नंबर त्याला लिहून घ्यायला सांगितला, स्वतःचा मोबाईल त्यांना दिला, त्याला दिला, खूप सूचना केली, शेजारच्या माणसालाही नंबर दिला आणि सूचना करून त्याला सांगितलं की बाळा नीट जा, तू पहिल्यांदा जातोयस आणि एकटा जातोयस. मात्र गाडी सुटायच्या आधी त्यांनी एक पाकिट ठेवलं त्याच्या खिशामध्ये आणि त्याला सांगितलं की बाळा जेव्हा तुला खूप भीती वाटेल आणि जेव्हा तुला असं वाटेल की आता आपलं आपण एकटे आहोत, आपल्याला आता कोणी नाही, त्यावेळेस ह्या पाकिटातली चिठ्ठी आहे ना ती काढ आणि वाच. यथावकाश हो हो म्हटला तो. त्याने ते काही ऐकून ना ऐकल्यासारखं केलं, ती पटकन खिशामध्ये घातली आणि गाडी सुरू झाली. अर्थात मुलाचा हा एकट्यानं होणारा पहिलाच प्रवास होता आणि चालू आत्ताच्या काळातलं ते मूल मस्त ते हेडफोन वगैरे कानात घातलेले, खिडकीतनं सगळ्या गमती जमती बघतोय, पळती झाडं पाहतोय, नदी डोंगर पाहतोय. झाला अर्धा तास, झाला एक तास, झाला गर्दी वाढू लागली, अनोळखी लोक येऊ लागले, लोक उतरू लागले. त्याच्या शेजारी ज्या काकांना सांगितलं होतं की हा पहिल्यांदाच मुलगा चाललेला आहे गावाला, तर याच्याकडे लक्ष असू द्या. त्यांचं गाव आले आणि ते खाली उतरले. त्याचबरोबर ते खाली उतरल्यावर बरीच लोक गाडीमध्ये चढली आणि एवढी सगळी लोक पाहून याला भीती वाटायला लागली. त्याला एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं, आपल्याकडे कोणतरी एकटक बघतंय असं पाहतंय असं वाटायला लागलं आणि तो रडवेला झाला. आणि आता त्याला मात्र या 1.5-2 तासानंतर आई बाबा हवे होते असं वाटायला लागलं. त्याच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू यायला लागले. पोचणार होता तो वेळेत, परंतु त्याला तर भीती वाटायला लागली होती, कारण त्याचं जवळचं कोणीच त्याच्याजवळ नव्हतं. परंतु तेवढ्यात त्याला आठवलं की बाबांनी आपल्याला सांगितलं होतं जाताना की त्यांनी एक चिठ्ठी एका पाकिटामध्ये, खाकी पाकिटामध्ये टाकून आपल्याला दिली होती आणि आपण ती पटकन खिशात टाकली आणि बाबा म्हटले होते की तुला भीती वाटली ना तर तू चिठ्ठी वाच. आणि त्यानं भीतच ती बाबांनी दिलेली चिठ्ठी काढली आणि ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीत एकच ओळ लिहिली होती, बाळा भिऊ नकोस, मी पुढच्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय. त्याचे डोळे डबडबले, केवढा मोठा धीर आला त्याला, हायसं वाटलं, भीती कुठल्या कुठं पळाली. मित्रांनो, परमेश्वरानेही आपल्या सर्वांच्या खिशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवलंय. या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे, मागच्या डब्यात आहे का पुढच्या डब्यात आहे माहित नाही, पण तो तुमच्या बरोबरच आहे. आणि मग आपल्याला कसली भीती. आणि म्हणून लक्षात ठेवा की परमेश्वर हा पिता स्वरूप आपल्या सोबत आहे. जीवनाचा हा प्रवास आपण छान छान हसत हसत करूयात. कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणामध्ये आपण आनंदाने जगूया. ही कथा, बोधकथा तुम्हाला कशी वाटली ही जरूर तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. मित्रांनो, ही बोधकथा मी लिहिलेली नाही, व्हॉट्सअपवरनं सहभार ज्याने कोणी लिहिली त्यांनी खूप सुंदर लिहिली आहे, त्यांच्या आभारासहित या ठिकाणी प्रकाशित केली. पुन्हा भेटूयात पुढच्या भागासह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम.